एक मिनट बोलना, रुको, दूसरे भी है। दत्ताराज सावंत यांचं जे वक्तव्य आहे आणि त्याचबरोबर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जी खडाजंगी झाली त्या संदर्भात आता जरांगे पाटील काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांना भेटणार आहे आणि 19 तारखांसंदर्भातला कोळ आणि सरकारची भूमिका या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा केली जाईल। मराठ्यांना राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी सकाळी दिली होती। आरक्षण रद्द होऊन दोन वर्षात कोणी काही बोललं नाही आणि आता अचानक एक वादळ यायला लागले। ते काय म्हणले मी नाही ऐकलं, परंतु त्यांना काय वादळ दिसलंय माहित नाही, परंतु मराठ्यांच्या लेकरांचं वाटलं होतं हे खरं आहे। त्याला ते जर वादळ समजत असतील आणि त्याचे विषय जर असे बोलत असतील तर मग मात्र मोठी शोकांतिका आहे मराठा समाजाची। शासनाची दमशाक करून आता आरक्षण द्या असं काही लोक म्हणत आहेत, असं नाव न घेता तुमच्या बदल तनय सावंत बोलताय। अच्छा, मराठा समाजाविषयी किती प्रेम असलं पाहिजे, गोरगरिबांच्या घरात एकदा जाऊन बघा म्हणा, मग कळन तुम्हाला गोरगरिबांचं प्रेम काय असतं आणि गोरगरिबाच्या अडचणी किती असतात आणि गोरगरिबाच्या वेदना किती आहेत। तुम्हाला आता श्रीमंत जे बोळे घेतलेले तुम्हाला काय माहित वेदना काय असते। कागदावर लिहून द्या अशी भूमिका घेतली जाते, पण आरक्षण टिकलं पाहिजे ते महत्त्वाचं आहे असं ते बोलले। ते सरकारला कळतं, तुम्ही काय पाजळायची गरज नाही, ज्ञान सरकारला कळतं टिकणार द्यायचंय का नाही द्यायचंय आणि घ्यायचंय का नाही घ्यायचं मराठ्यांना सगळं कळतं। मराठ्यांना वेळात कळून स्वतः खूप शान आहेत काही दाखवायची गरज नाही। देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं होतं, तत्कालीन सरकारला सुप्रीम कोर्टात ते का टिकवता आलं नाही असंही ते बोलले। विचारा ना, तुम्हाला माहित नाही बाकीच्या गप्पा मारतायत आता मोग, ते बी बघाव ना जरा घुसून इकडे तिकडे, उगा शायनिंग दाखवायची कशाला, श्रीमंतीची शायनिंग मराठ्यांपेक्षा नाही दाखवायची, ते तुमच्या तिथं तुमच्याजवळ ठेवायची आणि तुमची मस्ती तिकडेच दाखवायची, का टिकलं नाही काय झालं बघाव सांगाव समाजाला जरा, कशाला मस्तीतल्या का पाहण्याच्या उगाच। तानाजी सावंत म्हणाले की सगळे लढे आत्ताच का उपस्थित झाले, दोन वर्ष ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेला कुणी का बोललं नाही, तर मग तुम्ही सांगा आता तुमचा लढा कधीपासून सुरू होता। काय झोपेत उठलं कोणकडे बोलतो जाऊ तिकडे, त्याला काय काय उत्तर द्यायचं त्यांना, कवा केलंय काय केलंय, तू कोण विचारणार आम्ही कवा केलंय काय केलंय ते, तुम्ही कोण विचारणार आहे आम्हाला, तुम्ही काय झोपले 60 पिंपळगाव, कोणाचं टाइम होत होतं, कोणाचं टाइम होतं 3.5 महिने माग काय साडी जाऊ देऊ काय जनला काय समाजाची जनला समाजाची ज्या लोकांना जाणच नाही त्यांच्याबद्दल काय बोलायचं। त्याच्या पुढे जाऊन ते असे गंभीर वक्तव्य केले की बोंबलून आरक्षण मिळत नसतं, ते सांगू म्हणा वेळ आल्यावर कशाने मिळतं ना, वेळ आल्यावर सांगू म्हणा तुमच्या सहित सांगू काय अडचण नाही, मराठी सांगतील तुमच्या सहित। आता तुमचं आरक्षण हे बोंबलून मिळवणं चालू आहे का, कष्ट करून मिळवणं काय असतं, आता गोरगरिबाचे टिंगल टवाळीच उडणार ना हे लोक, पैसा खूप आहे ना, पैसा खूप आहे, सगळ्या गोष्टी मिळाल्यात मराठ्याच्या जीवावर, आता पोट वाढ यांचं मराठ्यांच्या जीवावर, त्याच्यामुळं काय आता भरून पुरले ना, आता यांना भरपूर आहे, त्यामुळे ते मस्ती येते पैशाची श्रीमंतीची। ओबीसी नेते आहेत प्रकाश शेंडगे, ते म्हणाले की मराठा आरक्षणाचा पोपट आता मेला आहे, त्यांनी EWS चा लाभ घ्यावा। काय
ईडब्ल्यूएसचा लाभ घ्यावा असं ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने याआधीच मराठा मागासलेला नाही असं सांगितलेलं आहे, त्यामुळे मराठा आरक्षणाचा फुकट केव्हाच मेला आहे, त्यामुळे मराठा समाजाने आर्थिक दुर्बल घटकातलं ईडब्ल्यूएसचं आरक्षण घ्यावं. ते ठरवतील मराठे कोणते घ्यायचं, मराठे घेतील. पाटील शिष्टमंडळ आदेश सुद्धा येणार नाहीये, काय म्हणाल तुम्ही? काल सांगितलं की सीएम ऑफिसने तुम्हाला सांगितलं आणि आज येणार, परंतु जवळपास निश्चित आहे की आज शिष्टमंडळ येणार नाही, ते बहुतेक उद्यावर जाईल. नाही पण मला काल सांगितलं त्यांनी की आम्ही उद्या येणार आहेत म्हणून, आणि आज सकाळी पण सांगितलं होतं उद्या येणार आहे. काही किती बातमी आली मीडियाच्या बांधवाकडं, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही उद्या येऊ म्हणून. नाही ते म्हणले होते, मग अचानक आल्यावर आम्ही बी सावध झालो म्हणा कुठं, आम्ही काय, आम्ही बरं झालं म्हणलं लवकरच येते तर समाजात चांगला मेसेज जातो. त्यांना उशीर होते त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही तुमचा? नाही ते म्हणले होते ना, आक्षेप असतात, पण ते काल म्हणले होते आम्हाला एक दिवस वाढून द्या म्हणून, उद्या येतो आम्ही. आपण सकाळच्या पत्रकार परिषदेत म्हणलो पण होतो ठीक आहे या तुम्ही उद्या एक 9 दिवसाने काय होत. तारखाचं नाही आता देतो थोड्या टायमात तुम्हाला, आले असते बाहेर बहुतेक ते आले तर देऊन टाकतो तुम्ही पत्रकार बांधवले एफ आय आर सगळं, कारण ते सत्यच आहे. आपण खोटं बोलत नाहीत उगा, कोणावर टीका करायची म्हणून मी कवाच बोलत नाही ना. टीका करायची किंवा उगा ती तिकडून बोलला म्हणून आपण इकडून बोलायचं अजिबात नाही, आपण तसं करणारच नाही. सत्यच परिस्थिती या फारच त्यांचा आहे, त्यांच्याच लोकांनी त्यांचंच ही जाळपोळ केली. डाग मराठ्यांना लावला, मराठ्याच्या आंदोलनाला लावला, मराठ्यांच्या लेकराला विनाकारण त्रास झाला, त्यांना विनाकारण पोलिसांनी पडून काढलंय पोरांना, मराठ्यांच्या गोरगरिबाच्या काही केलेलं नसून ते आहे आणि ते सत्य ते मिळणार तुम्हाला देणार. 1960 ते 1965 गुन्हे दाखल बीडमध्ये झालेले आहेत, नेमकं कुठल्या घरावरती हा म्हणतात की त्यांनी झाले केले, कुठल्या घरावर हा एफ आय आर नाही, त्यांच्याच हॉटेलवर केलाय, त्यांच्याच लोकांनी त्यांनीच केलाय, त्यांच्याच लोकांनी त्यांचा असा त्यांचाच आहे, मी थोडंच मी म्हणतोय त्यांचाच आहे. ते तुम्हाला सगळं प्रूफ सह देतो ना, आलं असेल एका दिवशी बाहेर. पाटील छगनभुजबळ म्हणतात कुणबी सर्टिफिकेट घ्यायचं आणि ओबीसी मध्ये यायचं, जे ओबीसी आहेत त्यांना बाहेर फेकलं जाणार आहे. मराठा आरक्षण, मराठा समाजाला आरक्षण द्या, त्याचा आम्हाला आमचा विरोध नाही, मात्र ओबीसीवर हा अन्याय का? तुम्ही याच्यावर बऱ्याचदा बोलले, पण ही भीती खरंच ओबीसीमध्ये दिसते की तुम्ही ओबीसीमध्ये गेला पूर्ण ओबीसी बाहेर पडेल. नाही नाही बाहेर कसा पडेल, ते उग गोरगरीब ओबीसी बांधवांना सांगून मन विचलित करायचंय. आम्ही पूर्वीपासून आहे, त्याचे पुरावे पूर्वीचे ते आत्ताचे थोडे 2023 थोडे पुरावे आहेत, माझ्या 1805 पासूनचे पुरावे आहेत, 67 पर्यंतचे पुरावे आहेत की मराठा ओबीसीमध्ये जे खात होती ती आत्तापर्यंत जास्तीचं, आता फक्त जास्तीचं रान त्यांचं निघून चाललं आहे म्हणून त्यांची पोटजळी चालली. गोरगरीब ओबीसी बांधवांना पक्का माहिती आहे, धक्का लागत नाही, त्यांचा हक्काच आहे. पुरावे सापडलेत ना, त्यामुळे गोरगरीब ओबीसी बांधव काहीच म्हणू शकत नाही ना, ती म्हणून पुरावे म्हणल्यावर तर दिलं पाहिजे ना त्याला. आता आता यांना जास्तीचं रान खायची सवय लागली, पहिल्यापासून यांचं पोटच भरत नाही, त्याला ओबीसी बांधव गोरगरीब तरी काय करणार आहे, त्यांचं त्यांचं हक्काचं त्यांना राहणार आहे, त्यांचं त्यांना हक्काचं राहणार आहे, आमचं आम्हाला मिळणार आहे, कारण आम्ही ओबीसीमध्ये आहे, त्यामुळे ओबीसीला धक्काच लागत नाही. असू शकतं ना, सरकार म्हणतं म्हणजे खोटं थोडंच आहे, फक्त मराठ्याला डागलवू नका गोरगरीबाला, आणि गोरगरीबाच्या पोरावर कुठे खोटे गुन्हे दाखल करून जास्त रोज सरकारने अंगावर घेऊ नका. गोरगरीबाच्या पोरांनी काय केलं तुम्हाला, आम्ही कुठं समर्थन केलं त्या जाळपोळीचं? आम्ही थोडंच म्हणलं जाळपोळ केली तरी असं केली तरी तसं, आम्ही समर्थन केलंच नाही, चुकीचं चुकच. पहिल्यापासून सांगतो आम्ही शांततेचं आंदोलन करायचं, उदय कोणी करत नाही, पण आमच्या शांततेच्या आंदोलनाला कोणाला तरी डागबो लावायचा होता, त्याने त्याचं काम केलं म्हणून गोरगरिबांच्या पोराला का त्रास देता, हे मते देऊ नका, इथून पुढच्या काळात तरी देऊ नका, कारण सरकारविषयी प्रतिमा चांगली राहील. तुम्ही गोरगरिबांच्या पोरांना त्रास दिला विनाकारण, सकाळी उपोषण आमरण उपोषण रास्त रोको शांततेत करणाऱ्या पोरांना सभा घेणाऱ्या पोरांना जर त्रास दिला तुम्ही, तर याचे परिणाम सरकारलाच पुढे चालून भोगायला लागणार आहे, हे जाहीर आहे आणि सत्य सांगतो. मुंबई उच्च न्यायालयामध्ये काही लोकांनी याचिका टाकलेली आहे, त्यामध्ये त्यांनी अशी मागणी केलेली आहे की ओबीसीचं आरक्षण जे आहे ते 1994 जे आर नुसार अवैध आहे, ते आरक्षण रद्द करण्यात यावं. नाही मी त्यातली डिटेल माहिती नाही घेतली, मी डिटेल माहिती घेतल्यावर बोलतो, कारण ज्या गोष्टीत न्यायालयीन प्रक्रियेत बोलायचं म्हणल्याच्या नंतर माणसानं अधिकृत बोलतो ना, माहिती असली. ओबीसी आरक्षण अवैध आहे असं वाटतं मी तर मागच सांगितलं.
चौऱ्याण्णवपासून आमचं आरक्षण घेतलं कुणी, दिलं कुणी, हे तर पाठीमागच्यापासूनच सांगतो आजच थोडं ते आमचं हक्काचं आहे. आता ते मिळतं आहे आम्हाला, म्हणून तर हे चाललं नाही इकडं ओबीसीला धक्का लागत म्हणतात. ओबीसीलाच नाही धक्का लागत, तुम्ही खोटं बोलून ओबीसी सामान्याला धक्का नाही लागत. खोटं बोलून ओबीसी नेत्याने राजकीय पोळी भाजली आणि मराठ्यात आणि सामान्य ओबीसी बांधवात गाव खेड्यातल्या दुरावा निर्माण करायचं काम या नेत्यांनी केलं. यांचं भागलं राजकारण आतापर्यंत. आता पुढच्या काळात ओबीसी बांधव यांचं राजकारण भागून देणार नाही, मराठा पण नाही, सामान्य लोक यांचं स्वप्न कधीच पूर्ण नाही होऊन देणार, सामान्य ओबीसीसुद्धा नाही होऊ देणार. कारण खोटं बोलून राजकीय पोळी भाजली, पण 40-50 वर्ष मराठ्यांचं गोरगरिबांचं लेकराचं वाटलं हे नेत्यांनी केलं. आता सामान्य ओबीसी बांधवांना कळायला लागलं की मराठ्याचं आरक्षण इथे पुरावा आहे ना, नसतं आम्हाला त्यांनी सामान्य ओबीसी बांधवांना घुसूच दिलं नसतं, त्यांनी विरोध केला असता आम्हाला. आम्हाला विरोध नाही करत, कारण त्यांना माहिती पुरावा आहे. मी सांगितलं तुम्हाला परवा आहे उदाहरण, पुन्हा सांगतो की जमिनीचा जर 7-12 सापडलाय तर ओबीसी बांधवांना धडधड दिसतोय की ह्या ओबीसी मराठा बांधवाची जमीन आपल्या गावात आहे, त्याचा 7-12 आहे, त्याचे द्या त्याला. हे सामान्य ओबीसी बांधवाला कळायला लागलं. तसंच आरक्षणाचं आहे की त्यांचे जर पुरावे सापडतात कुणबी म्हणून तर ते ओबीसीमध्ये आहेत, त्यांना द्या, नेत्याचं ऐकू नका. त्यांच्या ठरलंय ओबीसी सामान्य बांधवा, आपल्यात दुरावा नको, आपल्यात कडूपणा नको, आपलं ग्रामीण भागात मराठ्यांचं आणि ओबीसी बांधवात चांगलं आहे, ह्या नेत्यांमुळं खोटं नको. हा मराठे जर बळच घुसत असले तर सामान्य ओबीसी बांधव विरोध करेल 100%, पण आता आम्ही आहेत तिथं, कसं काय विरोध नाही करणार ते आम्हाला. मराठा समाज जो आहे ना तो बहुसंख्येनं शेतकरी समाज आहे आणि शेतकरी असल्यामुळे आता वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. काही ठिकाणी दुष्काळ जाहीर झालाय, पण अनेक तालुक्यांमध्ये तो दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही, पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत, त्यामुळे वेगवेगळे मोर्चे लोक निघतायत, काही लोक निवेदनं देत आहेत, काही जण दिवाळीनंतर मोर्चा काढण्याचा इशारा देत आहेत. तर शेतकरी सुद्धा संकटात आहे, दुष्काळाची परिस्थिती आहे, सरकार गांभीर्याने बघत नाही असं दुष्काळ जाहीर झालेल्या यादीवरून वाटतंय. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? नाही, बहुसंख्येनं मराठा शेतकरी असं म्हणण्याची काय आपल्याला आवश्यकता नाही, कारण शेतकरी त्या जात पात आणायला नको. त्यांच्यावरती 100% अन्याय होतोय, पाऊस साथ देत नाही आहे, पिकं होत नाही आहेत, तिथं जाती संबंध नाही. सरकारनं शेतकऱ्यांना भरकोस मदत केली पाहिजे, कारण शेतकरी प्रचंड संकटात सापडलेला आहे, विशेषतः गोदापट्ट्यात भयान परिस्थिती सध्या. नाही नाही, पिण्यासाठी देखील पाणी नाही, काय मदत केली पाहिजे? नाही नाही, असं नाही, पुरं राज्यात संकटात आहे, पाण्यापासून अडचणी, चाऱ्यापासून हे पिकच नाही आहेत, उत्पन्न पण नाहीत आलेत, कर्ज डोक्यावरचं फिटत नाही. सरकारने ते कर्जही माफ केलं पाहिजे शेतकऱ्यांचं, त्यांना पाण्यापासून सगळी व्यवस्थाही केली पाहिजे, कारण त्यांना वाचवणारा कोण आहे त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला? तिथं जातीचा काय संबंध आहे? तिथं शेतकरीच हा जगाला वाचवणारा, पोटाला देणारा आहे. तिथं जात काही संबंध आणण्याचं सरकारनं मोठं मन करून त्यांनाही मदत दिली पाहिजे 100%. मुख्यमंत्र्यांनी नंतर बोलताना असं सांगितलंय की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नाही, वेगळं देणार. कोण म्हणलं? मुख्यमंत्री म्हणले. मराठा बरोबर आहे ना, ओबीसीतून, कारण ते धक्का लागत नाही आम्हाला, तिथूनच देणार आहेत. आता आमचं कुठून आहे काय सगळं माहिती आहे आम्हाला, आमचं व्यवस्थित चाललंय, सध्या व्यवस्थित चाललंय. तुम्ही उपोषण सोडलं तो दिवस आणि आजचा दिवस सरकारची कार्यपद्धती तुम्हाला समाधानकारक वाटते का? हो, काम एकदम चाललेलं आहे, हाला हाच म्हणणार आम्ही. मराठा समाजाला आम्ही 29 तारखेला म्हणलो होतो आमचं आरक्षण आम्ही मिळून दाखवणार, घेऊन दाखवणार. मराठा समाजाला पत्र मिळत आहे, मराठा समाजाचं काम चालू आहे, त्यामुळं आम्हाला जे पाहिजे होतं ते आमचं काम सुरू आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कक्ष उभा आहेत, प्रत्येक जिल्ह्यात नोंदी सापडणं सुरू आहे आणि पत्रसुद्धा देणं सुरू आहे. आरक्षण मिळत चाललंय मराठा समाजाला, मग आनंदी नाही तर काय राहणार.